गॅम्बलर अनॉनिमस ही औषधोपचार करणारी संस्था नाहीये. इथं मानसोपचार तर अजिबात केले जात नाहीत आणि बुवाबाजीही चालत नाही. मग जीए नक्की करते काय? तर जीए मध्ये होतं अनुभवांचं शेअरिंग आणि जीएच्या काही खास तत्वांचं पालन. जुगारी माणसाने मी जुगार खेळू शकत नाही एकदा मान्य केलं की तो बाकीच्या बऱ्याच गोष्टी करायला मोकळा होऊ शकतो. तर ही सरेंडर ज्याला आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, शरणागती ही पहिली आमची कार्यपद्धती आहे. संस्थेकडे मी काहीतरी देणं लागतो, ती ग्रॅट्युट आहे. म्हणून बाहेर एवढे जुगार खेळणार आहेत, त्यातले जेवढे मला माहिती होतील त्यांना या संस्थेमध्ये येऊन तुमचं पण माझ्यासारखं आयुष्य सुधारू शकतं हे सतत मरेपर्यंत सांगत राहणं ही माझ्यावरची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये 1957 साली गॅम्बलर अनॉनिमसची स्थापना झाली. स्वतःच्या मदतीसाठी कोणताही फंड न घेता कुठल्याही राजकीय पक्षाशी संस्थेशी संबंधित नसलेला आणि जुगारातून स्वतःला दूर ठेवण्यासाठी सतत कार्यरत असणारा हा ग्रुप. एक तर आठवड्यात 2 तास मीटिंग साठी वेळ देणं आणि दुसरं म्हणजे जुगार सोडण्याची इच्छा असणं. कारण मीटिंग साठी कुठलेही मेंबरशिप नाही आहे, काही पैसा खर्च करायचा नाही आहे, काही जातीपातीची अट नाही आहे, वयाची अट नाही आहे. भारतात गॅम्बलर अनॉनिमस ग्रुपच्या आठवडा मीटिंगची सुरुवात झाली ती 20 वर्षांपूर्वी. जुगाराचा अड्डा कुठेही असतो पण जीएचा अड्डा भरतो तो मात्र ठाण्यातच. जीए म्हणून मी आज वाचलो जगलो नसतो, पण बघायला पैसे घेतले जे कोणी आलं असतं कोणी मारलं असतं हे जगणं अशक्य होतं. जुगारात गुरफटून गेलेल्यांनी इथे एकत्र जमायचं आणि आपले अनुभव अनुभूती आणि भावनिक चढ उतारांचं शेअरिंग इथे करायचं अशी ही हक्काची जागा. कुठला दिखावा नाही की कुठली अपराधी भावना नाही, मनमोकळ शेअरिंग. जे माझ्या मैत्रिणींना मिळालं ते मला का नाही मिळालं असं कुठेतरी कम्पॅरिझन होतं, ते कम्पॅरिझन करणं मी थांबवलं जीए मध्ये आल्यावर. जीए मध्ये आल्यानंतर यातल्या अनेकांचा जुगार सुटला पण कायमचा सुटला असं ते म्हणत नाही. कधी महिन्याभरात तर अगदी 6-7 वर्षांनंतरही पुन्हा जुगार खेळण्याचे म्हणजेच लॅप्स होण्याचे प्रकारही घडतात. 3 वर्षाने पहिली स्लीप झाली, 7 वर्षांनंतर आणि आता 8 वर्ष काही नाही, म्हणजे अगदी पूर्ण टोटल बंद आहे. पहिली गोष्ट मी त्या माणसाला सांगितलं, कमवू नकोस न गमवूही नको, कारण मला फेडणं शक्य नव्हतं पैसे आता. पण हार न मानता जीए मध्ये येत राहायचं आणि प्रत्येक दिवस प्रतिज्ञा करायची की आज जुगार खेळणार नाही. जुगारामुळे श्रीकांतचा संसार तुटला होता पण जीएनं त्यांना एकत्र आणलंय. मी गॅम्बलर अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये गेली 22 वर्ष रेग्युलर येतोय आणि इकडे येऊन माझ्या ज्या काय भावना आहेत आणि जे काय पूर्वीचे अनुभव आहेत आणि सध्याच्या भावना आहेत त्या प्रामाणिकपणे शेअर करतो एकमेकांशी. आणि एकमेकांशी आम्ही आमच्या भावना शेअर केल्यानंतर आम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही याच्यातला भेद जाणण्याचं ज्ञान आम्हाला मिळतं. ब्रिजेशला शॉक मधून आलेला तोत्रेपणा कमी करण्यासाठी शास्त्रीय संगीतानं साथ दिली आणि शास्त्रीय संगीताचा मार्ग जीएनं दाखवला. एकेकाळी जुगारी म्हणून ठप्पा बसलेल्या अनेकांना जीएनं जगण्याची नवी संधी दिली. 2.5 वर्ष मी त्याच्यापासून पूर्ण दूर आहे, केवळ या संस्थेच्या मीटिंगमध्ये. जीएनं काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर जुगारामुळे 2 जीवांमध्ये आलेला वर्षानुवर्षांचा दुरावा कडवटपणा कायमचा दूर केला. एवढी गती येते आयुष्याला जुगार थांबवल्यावर की एकदम मिरॅक्युलस आयुष्य बनून जाते. अशा मेंबर्स बरोबर असलेली फॅमिली इतकी होरपळून जाते की हा असा छुपा आजार आहे, बाहेरच्या लोकांना धड बोलता येत नाही, तोंड दाबून भुक्क्यांनी मार म्हणतात तसा प्रकार आहे. त्याच्यामुळे ते पण मानसिक रुग्ण होत जातात.
त्यांना पण ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी, चांगलं आयुष्य त्यांचं करण्यासाठी, आणि ते आयुष्य चांगलं झाल्यामुळे जुगारी माणसाला जुगारातनं बाहेर यायला आणि सुखी समाधानी आयुष्य जगायला मदत होते. कंपल्सिव्ह गॅम्बलिंग हा एक मानसिक आजार असल्याचं संशोधन दूरदेशी अमेरिकेत झालं. भारतात मात्र अजूनही याकडे एक आजार म्हणून बघितलंच जात नाही. पण अमेरिकेतल्या संशोधनाने या गॅम्बलर्सना जुगार सोडायची प्रेरणा दिली आहे. तुम्हाला सुद्धा जीए पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही देखील जीएला जरूर भेट द्या. गॅम्बलर अनॉनिमसचा पत्ता आहे म्युनिसिपल स्कूल नंबर 19, भानुशाली हॉस्पिटल जवळ, ठाणे रेल्वे स्टेशन रोड पश्चिम, शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 9. आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर आहेत 9821326413, 9822070699.